एक फेरीवाला आणि त्याच्या साथीदारांकडून गीतांजली एक्सप्रेसमधील प्रवाशांना मारहाण केल्याची घटना घडली आहे. सुनील भाटे आणि दिनानाथ भाटे हे जळगाव वरून गीतांजली एक्सप्रेसनं कुर्ल्याला येत होते. गाडी कसारा रेल्वे स्टेशनला येताच गुटखा विकणारा फेरीवाला जनरल बोगीमध्ये शिरला. या दरम्यान सुनील भाटे यांना फेरीवाल्याचा धक्का लागला आणि यातून त्या दोघांमध्ये वाद निर्माण झाला. गुटखा विकणाऱ्या युवकानं त्याच्या 10 ते 12 साथीदारांना बोलवून सुनीलच्या डोक्यात बियरची बाटली मारून गंभीर जखमी केलं. तर दिनेश यांच्यासह अजून एका प्रवाशाला जबर मारहाण केली. जखमींना कल्याणच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय. या प्रकरणी कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पुढील तपास रेल्वे पोलीस करत आहेत. थांबली असताना एक कोण गुटखा वाला कोणतरी चालू भावाचं काहीतरी धक्का वगैरे लागला त्याला. त्याची काही बाचेबाजी शिवी गाडी झाली. तो बोला दादा काय करशील, बोलो जा तुला काय करायचं, करता जा 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 बोलून थांबतो दाखवतो आहे अशी शिवी गाडी करून दाखवतो बोलून तो गाडीच्या खाली उतरला आणि गेला निघून. हा 10-12 पोरं घेऊन आला. मला वाटलं काहीतरी लपडं काढणार. मी बोलो काय आलं सॉरी सॉरी असं बोलायला येतो तिथे माझ्या डोक्यात बाटली मार बाटली मारून मी पूर्ण रक्त आणि बंबाळ आलो. ते प्यायला खाल्लेलं होतं. 10-12 जण होते. मला झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.